कॉमर्स मध्ये एसएससी व्हायचे तर आजच जॉईन करा देवळा तालुक्यातील नंबर वन क्लास सुरंची कॉमर्स क्लासेस। 11वी ते टीवाय बी कॉम पर्यंत सर्व रेग्युलर बॅच, दिवाळी नंतर 100% ऑफलाइन सुरू। पत्ता: सुराणा कॉम्प्लेक्स बस स्टँड जवळ देवळा। संपर्क 95529672। देवगड सध्या राज्यात कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले असून याचा धोका हा दिवसेंदिवस वाढतच आहे। कोरोनाच्या संक्रमणाचा सामना करण्यासाठी शरीरात रोग प्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून सध्या राज्यात केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून लसीकरण अभियान संपूर्ण देशात तसेच राज्यात राबवले जात आहेत। त्या माध्यमातून दिनांक 3/4/2021 शनिवार रोजी COVID-19 चे लसीकरण करण्यात आले। या लसीकरणासाठी देवगड, साकूर, दापुरे या गावातील नागरिकांची टेस्ट करून लसीकरण करण्यात आले। या लसीकरण करण्यात आधी 135 लोकांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली व 135 लोकांना COVID-19 चे लसीकरण देण्यात आले। तसेच 25 लोकांचे RT-PCR घशातील टेस्ट घेण्यात आली। त्यांचे रिपोर्ट 2 दिवसात येतील। या अँटीजेन टेस्ट मध्ये देवगड येथील 1 पुरुष, 1 महिला असे 2 तर साकूर येथील 1 महिला ही पॉझिटिव्ह आले। त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विलगीकरणात राहण्याचे सांगितले तसेच पुढील उपचार करण्यासाठी आवाहनही केले। या लसीकरण मोहिमेसाठी वैद्यकीय अधिकारी RH पाटील, आरोग्य सहाय्यक गिरीजा जाधव CHO हिसवळ, सारंग गव्हाणे CHO देवगड, VA चौधरी आरोग्य सेविका देवगड, VO खेळणार NHV मनीषा पवार, सुरेखा मोरे या आशा सेविका, ज्योती भोसले, निर्मला जाधव अंगणवाडी सेविका, सुमन देसले व विठाबाई यांनी हे काम पाहिले। या लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी गावाचे सरपंच बंडू पगार, उपसरपंच सकाराम निकव व सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी तसेच ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रशांत देसले व गावातील विनोद निकम तसेच अमोल देवरे, गोकुळ अहिरे, समाधान पगार सर्व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले। प्रबंध महाराष्ट्र न्यूजसाठी विनोद निकम, देवगड। ताज्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंध चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।